डेट आहे ती देण्यात आलेली आहे आणि ती सरकारला दोन्हीकडून सबमिशन होईल. तीन मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली की बाळासाहेबांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि उद्धव साहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन बनवलं आणि आत्ता हे नवीन जे कॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे याच्यावर जास्त युक्तिवाद झाला आणि जे पार्टीचं रिकॉग्नायझेशन आहे ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हवर पण अवलंबून असतं. कारण एखाद्या उमेदवाराला किती मतदान झालेलं आहे त्या मतदानावर त्याचं रिकॉग्नायझेशन अवलंबून असतं. ह्याबद्दल पण युक्तिवाद झालेला आहे. दोन्ही साईडचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. रिटर्न रिप्लायनंतर इलेक्शन कमिशन या संदर्भातला निर्णय देते. जो मुद्दा म्हटलेला गेला आयोग निर्णय देऊ शकतो. याच्यात आता रिटर्न सबमिशन आहे आणि त्याच्यानंतर आयोग त्या संदर्भातला निर्णय देतो. एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतेपद जे आहे असं सुद्धा युक्तिवाद झालेला आहे. मुख्य नेतेपद जे आहे ते बेकायदा आहे. नाही नाही, मुख्य नेतेपद बेकायदा आहे. तर याच आम्ही दुसरा पहिलाच मुद्दा केला की बाळासाहेबांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारित आम्ही सर्व ह्या गोष्टी केलेल्या आहेत. उद्धव साहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन चेंज केलेलं आहे त्यावरच हा युक्तिवाद झालेला आहे आणि आता इलेक्शन कमिशन या संदर्भातला निर्णय देतील. याबद्दल निहारजी बोलतील. हे बरोबर, हे योग्य नाही आहे. प्रतिनिधी सभा